डिस्काउंट ऑफरची मुदत 20 नोव्हेंबर पर्यंत वाढवली. चला तर मग आजच जाऊया PNG मध्ये. सोने चांदी हिरे दागिने घडणावळीवर 5 ते 30% डिस्काउंट. मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफणी ज्वेलर्स, अटी लागू. ऊस दराची कोंडी फुटली असून एकरकमी FRP देण्यावर कारखानदारांचा शिक्कामोर्तब. सांगली कोल्हापुरातील चक्काजाम आंदोलन मागे. सांगली जिल्ह्यातही ऊस दराची कोंडी अखेर फुटली. कोल्हापूरच्या धर्तीवर एकरकमी FRP देण्याचा सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मान्य केलं आहे. उद्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सोनसर येथील सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे आणि कारखानदारांकडून आमदार मोहनराव कदम आणि अन्य चेअरमन यांच्यात झालेल्या चर्चेत कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी ज्या पद्धतीने तोडगा मान्य केला आहे त्याच पद्धतीने दर आणि FRP देण्यावर कारखानदारांचे एकमत झाल्यानं उद्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले चक्काजाम व सांगली बंद आंदोलन स्वाभिमानीकडून स्थगित करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. या यशस्वी तोडग्यामुळे आता उद्यापासून सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. एकरकमी FRP मिळाली पाहिजे, प्लस FRP प्लस 200 रुपये मिळाले पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी 27 ऑक्टोबरपासून सांगली जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तीव्र लढा सुरू होता. आदरणीय खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई सुरू होती आणि त्या लढाईचा आज शेवट झालेला आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकरकमी FRP द्यायचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखानदारांनी घेतला. त्याचबरोबर मागील सगळी देणी थकीत देणीही द्यायचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला. त्याचबरोबर 3400 रुपये साखरेचा दर झाल्यानंतर FRP प्लस 200 रुपये देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांनी घेतला होता. त्याच धर्तीवर सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखानदारांची आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्या साखर कारखानदारांनी एकरकमी FRP द्यायचं कबूल केलं. त्याचबरोबर मागील देणी द्यायचंही त्यांनी कबूल केलं आणि 3400 रुपये साखरेचा दर झाल्यानंतर FRP प्लस 200 रुपये देतो हाही निर्णय त्यांनी मान्य केला. त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये उद्या रविवारी होणारा रस्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन त्याचबरोबर सर्व व्यवहार बंद हे जे आंदोलन होतं सांगली जिल्ह्यापुरतं ते आंदोलन उद्या आम्ही रविवारी होणारं आंदोलन स्थगित करत आहोत. आणि यापुढच्या काळामध्ये जर साखर कारखानदारांनी गंडवलं फसवलं तर पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे हा लढा सुरूच ठेवेल. मात्र तात्पुरतं मात्र हे आंदोलन उद्या होणारं आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे. ऊसाच्या दराच्या संदर्भात तो आम्ही मान्य केलेला आहे. त्याप्रमाणे आमच्या जिल्ह्यातील सगळी मंडळी आणि उत्पादक शेतकऱ्याला पेमेंट करा. तेलाच्या बाबतीत काही काय करायचं राहिले थोड्या येणार हप्त्या हप्त्या. आजच भेट द्या हिरो मोटो कॉपचे अधिकृत वितरक तारेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो इथं. फोन 2 21 25 22 आणि 23.